नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण संधी या प्रकरणावर काही प्रश्न बघणार आहोत. तर प्रश्न पहिला आहे, संधीचे प्रकार किती आहे. तर या ठिकाणी तुम्हाला चार ऑप्शन दिलेले आहेत, तर त्यापैकी एक ऑप्शन तुम्हाला चॉईस करायचा आहे. तर बघा, संधीचे प्रकार किती आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, संधीचे प्रकार चार आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, स्वरसंधी कशी तयार होते. तर बघा, स्वरसंधी कशी होतात. तर या ठिकाणी हा प्रश्न विचारलेला आहे. तर चार ऑप्शन दिलेले आहेत, त्यापैकी जे ब नंबरचं ऑप्शन आहे, स्वरात स्वर मिसळून स्वरसंधी तयार होते. स्वरात स्वर मिसळून स्वरसंधी तयार होते. पुढील प्रश्न आहे, व्यंजनाचे दुसरे नाव काय. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे, व्यंजनाचे दुसरे नाव काय. तर या ठिकाणी तुम्हाला चार ऑप्शन दिलेले आहेत, त्यापैकी ब नंबरचं जे ऑप्शन आहे ते ॲन्सर आहे, उत्तर आहे परवर्ण. व्यंजनाचे दुसरे नाव परवर्ण आहे. व्यंजनाचे दुसरे नाव परवर्ण आहे, हे लक्षात ठेवायचे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, स्वराचे प्रकार किती. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे, स्वराचे प्रकार किती आहे. तर स्वर हे 12 आहेत. स्वर 12 आहेत. तर पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी सजातीय स्वरांची जोडी कोणती. तर परत एकदा ऐका, खालीलपैकी सजातीय स्वरांची जोडी कोणती. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला चार ऑप्शन दिलेले आहेत, त्यापैकी अ नंबरचं जे ऑप्शन आहे ते बरोबर आहे. ई ई ही सजातीय स्वरांची जोडी आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, बाराखडी कशी तयार झाली. परत एकदा ऐका, बाराखडी कशी तयार झाली. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, बाराखडी कशी तयार झाली. तर बघा, प्रत्येक व्यंजनात 10 स्वर, प्रत्येक व्यंजनात 10 स्वर आणि 2 स्वरादी मिळून बाराखडी तयार झाली. तर बघा, 10 स्वर आणि 2 स्वरादी मिळून बाराखडी तयार झालेली आहे. प्रत्येक व्यंजनात 10 स्वर आणि 2 स्वरादी मिळून बाराखडी तयार झाली आहे. पुढचा प्रश्न आहे, ळ या वर्णाचे वैशिष्ट्ये काय. तर बघा, पुढचा प्रश्न आहे, ळ या वर्णाचे वैशिष्ट्ये काय. तर ळ हा जो वर्ण आहे तो स्वतंत्र वर्ण आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ळ हा वर्ण स्वतंत्र वर्ण आहे, हे त्याचे वैशिष्ट्य आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, ह या वर्णाला काय म्हणतात. ह या वर्णाला काय म्हणतात. तर ह या वर्णाला महाप्राण वर्ण असे म्हणतात. ह या वर्णाला महाप्राण असे म्हणतात. तर पुढचा प्रश्न आहे, उच्चाराच्या दृष्टीने व हा वर्ण कोणत्या प्रकारात मोडतो. प्रश्न बघा, उच्चाराच्या दृष्टीने व हा वर्ण कोणत्या प्रकारात मोडतो. तर बघा, व हा वर्ण दंतौष्ट्य या वर्णात मोडतो. तर बघा, व हा वर्ण दंतौष्ट्य या वर्णात मोडतो. पुढचा प्रश्न बघा, दिग्विजय शब्दाचा विग्रहाचा योग्य पर्याय कोणता. दिग्विजय शब्दाच्या विग्रहाचा योग्य पर्याय कोणता. तर या ठिकाणी दिग्विजय हा शब्द दिलेला आहे आणि खाली तुम्हाला त्याचे पर्याय दिलेले आहे आणि योग्य पर्याय तुम्हाला निवडायचा आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, दिक् अधिक विजय, दिक् अधिक विजय हा पर्याय बरोबर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, सूर्यास्त या शब्दाचा योग्य विग्रह कोणता. सूर्यास्त या शब्दाचा योग्य विग्रह कोणता. तर या ठिकाणी तुम्हाला चार ऑप्शन दिलेले आहेत, त्या चार ऑप्शनमधून तुम्हाला योग्य पर्याय निवडायचा आहे. तर बघा, सूर्यास्त या शब्दाचा योग्य पर्याय आहे ड. सूर्य अधिक अस्त, सूर्य अधिक अस्त हा योग्य पर्याय आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण संधी या प्रकरणावर काही प्रश्न बघितले.
व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.